आपण तंदुरुस्त असावं असं कुणाला वाटत नाही. सर्वांनाच फिट राहण्याची इच्छा असते, पण तरीही भारतच सध्या मधुमेहाची राजधानी आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण आहे लठ्ठपणा. लठ्ठपणा अनेक आजारांचा निमंत्रक आहे. मधुमेह आणि हृदयरोग हे तर लठ्ठपणाच्या जवळचे अगदी घरचे पाहुणेच. त्याशिवाय उच्च रक्तदाब, अनेक प्रकारचे कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार आणि गर्भारपणातल्या समस्या देखील लठ्ठपणामुळे उद्भवू शकतात. या शारीरिक आजारांसोबतच काही मानसिक व्याधींनाही लठ्ठपणा आमंत्रण देतो. गोष्ट मनाचीच्या आजच्या भागात पाहूया लठ्ठपणा आणि मानसशास्त्र यांचा एकमेकांशी असणारा संबंध. नमस्कार, मी अमोल जोशी. गोष्ट मनाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे भारतातले मुख्य तीन ऋतू. मात्र या तीन ऋतूंबरोबरच आणखी एक ऋतू आपल्या आयुष्यात येत जात असतो. त्या ऋतूचं नाव आहे व्यायाम. आपण लठ्ठ झाल्याची जाणीव वाढली की व्यायामाचा हा ऋतू सुरू होतो. कधी तो आठवडाभर टिकतो तर कधी महिनाभर. मात्र आपल्या लठ्ठपणाचं नेमकं करायचं काय, तो कायमस्वरूपी कसा घालवायचा, हा प्रश्न माझ्याप्रमाणेच अनेकांना पडलेला असेल. याचं उत्तर मिळवण्यासाठी सुरुवात करूया लठ्ठपणा आणि विचार यांचा एकमेकांशी काय संबंध असतो या प्रश्नापासून. आपल्या विचारांचा आपल्या भावनांवर खूप सारा परिणाम होत असतो, आणि त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती सातत्याने एखाद्या गोष्टीचा विचार करते तर त्याच्यामधनं जर चिंता निर्माण झाली, ज्याला आपण टेन्शन म्हणतो, किंवा एन्झायटी निर्माण झाली, तर त्या एन्झायटीतून किंवा त्या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी खाणं हा एक प्रकारचा पॅटर्न आपल्याला अनेक लोकांमध्ये दिसतो, आणि त्यांनी वजन वाढण्याकडे प्रवृत्ती निर्माण होते. एखाद्या व्यक्तीला जर नैराश्य असेल, नैराश्याचे विचार त्याला त्याच्या मनामध्ये जर सातत्याने येत असतील, तर नैराश्यामुळे काही न करण्याची एक प्रवृत्ती माणसामध्ये निर्माण होते, आणि मग सातत्याने बसून राहणं, काहीच न करणं, ह्याच्यातनं लठ्ठपणा वाढण्याकडे बऱ्याचदा आपल्याला दिसतो. कधीकधी आपली स्वतःची स्वप्रतिमा चांगली नसणं, स्वतःबरोबरच कम्फर्टेबल न वाटणं, किंवा स्वतःलाच काही काही स्वतःच्या गोष्टी न आवडणं, ह्याच्यातून सुद्धा असं होतं की मग आपण स्वतःला मदत करण्यापेक्षा स्वतःला ज्या त्रासदायक गोष्टी आहे असं करण्याकडे वागण्याकडे माणसाची प्रवृत्ती वाढते. आणि मग या सगळ्याचा परिणाम असा होतो की माणूस स्वतःची काळजी घेत नाही, म्हणजे समजत असून सुद्धा मग कधी कधी खूप जास्त खाल्लं जातं, व्यायाम केला जात नाही, आणि मग ह्या सगळ्या चिंता असू दे, नैराश्य असू दे, ह्या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो, आणि मुख्यतः तो लठ्ठ होण्याकडे आपल्याला दिसतो. मानसशास्त्र लठ्ठपणाकडे दोन अंगानी बघतं, म्हणजे आपण लठ्ठ असल्यामुळे होणारा त्याचे होणारे मानसिक परिणाम, आणि जर मानसिक त्रासात जर आपण अडकलेलो असलो तर त्याच्यामुळे येणारा लठ्ठपणा, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर आपण लठ्ठ असलो तर आपलं ज्याला आपण म्हणतो सेल्फ एस्टीम, की स्वतःकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो आणि स्वप्रतिमा जी आपल्या मनात निर्माण झालेली असते ती खूप नकारात्मक असते. आपण स्वतःला पूर्णपणे स्वीकारलेलं नसतं, त्यामुळे आपला लठ्ठपणा आपल्याला सातत्याने जाणवत असतो, आणि आपल्याला लठ्ठपणा नकोसा असतो, म्हणजे आपण स्वतःच नकोसे झालेलो असतो. ह्याच्यामुळे एक मनावरती एक दडपण येतं, आणि त्याच्यामुळे मानसिक उदासीनता, नैराश्य निर्माण होऊ शकतं. त्याचप्रमाणे काही काही वेळेला नैराश्य वाटत असताना, उदास वाटत असताना आपल्याला विकेरियस एपेटाइट, म्हणजे आपल्याला नको इतकं खाण्याची इच्छा होत असते. त्यामुळे आपण उदास असल्यामुळे कधीकधी जास्त खातो, तर कधीकधी उदास वाटत असल्यामुळे खाणं बंद करतो. त्याच्यामुळे आपलं वजन आणि आपली मानसिकता यांचा खूप जवळचा संबंध आहे. काही माणसांना आपण कसेही असलो, म्हणजे आपण लठ्ठ नसलो तरीसुद्धा आपण खूप लठ्ठ आहोत असं वाटत असतं. याला डिसमॉर्फोफोबिया असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये आपलं शरीर कसं आहे, ते नेमकं कसं आहे, ते ॲक्युरेट कसं आहे, त्याचं अचूकपणे आपण ते हेरलेलं नसतं. त्यामुळे आपल्याला स्वतःला आपल्या शरीराबाबतीत नेहमीच नकारात्मक भावना असते. त्यामुळे आपण बारीक असलो तरी अशा व्यक्ती म्हणत असतात आम्ही खूप लठ्ठ आहोत आणि काहीतरी करून वजन कमी केलं पाहिजे. म्हणजे
या सगळ्या प्रकाराचा आपल्या लठ्ठपणाचा आपल्या मनावरती परिणाम होत असतो. काही काही मानसिक आजारामध्ये आपल्याला आलेली जी एक लिथार्जी असते, एक मंदपणा असतो, त्याच्यामुळे आपण कष्ट फारसे करत नाही, शारीरिक कष्ट करत नाही, त्यामुळे आपलं वजन वाढलेलं आढळतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा मानसिकतेशी खूपच जवळचा संबंध आहे. म्हणजे मन आणि लठ्ठपणा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपल्याला म्हटलं पाहिजे. लठ्ठपणा कमी करण्याचे प्रयत्न अनेक जण करतात, मात्र प्रत्येकालाच त्यात यश येत नाही. काहींना तात्पुरतं यश येतं, पण काही काळानं पुन्हा पूर्वीचीच अवस्था प्राप्त होते. आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींनी वजन नियंत्रणात येतं हे खरं असलं तरी ते काही अंतिम सत्य नाही. वजन कमी करण्याच्या काही किल्ल्या या मनातही दडलेले असतात. त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळं वजन वाढू शकतं हे मानसशास्त्रानं सिद्ध केलंय. महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या मानसिकतेचा आणि खाण्याचा संबंध असतो. आपण किती खातो, किती आहार घेतो याच्यापेक्षा आपण कसं खातो हे खूप महत्त्वाचं आहे. याला आम्ही माइंडफुल इटिंग असं म्हणतो. माइंडफुल इटिंग म्हणजे काय? तर एक छोटंसं उदाहरण देतो. आपण जेव्हा जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो, कुठे चांगल्या ठिकाणी जेवायला जातो, अगदी टपरीवर जरी जाऊन आपण वडापाव आणि कटिंग चाय जरी प्यायलो, त्यावेळेला आपण काय करत असतो? तर त्यावेळेला बहुतेक वेळेला आपण दुसऱ्या ठिकाणी घेतलेल्या दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये घेतलेली चव, यापूर्वी घेतलेली चव, की आपण बर्थडेला परत येऊ, पार्टीला इकडनंच आपण जेवण मागू, अशा विषयांची आपण चर्चा करत असतो. म्हणजे आपलं मन मागे तरी असतं, भूतकाळात तरी असतं किंवा भविष्यकाळात तरी असतं, आपल्या हातातलं जे काही भजं आहे, जे काही गोष्ट आहे, त्याची आपण पूर्ण चव घेत नाही. म्हणजे आपलं मन त्या खाण्यामध्ये रमलेलं नसतं. आपण खूपदा ऑटोमॅटिकली खात असतो. एखादं मशीन जसं खातं तशा प्रकारे आपण खात असतो. त्यामुळे मशीन थांबवू शकत नाही, स्वतःहून ते थांबवावं लागतं हा विचारच आपल्या येत नाही. जेव्हा आपण माइंडफुली खातो, जेव्हा पूर्ण एकाग्र करून त्या अन्नाच्या प्रत्येक घटकाची चव घेतो, त्याचा आनंद घेतो, तेव्हा आपलं समाधान खूप लवकर होतं आणि आपलं वजन खरोखरच कमी व्हायला लागतं. कारण आपण तेच अन्न, आपले तेच अन्न पदार्थ आपण अशा प्रमाणात खातो की ज्याने आपलं पोट भरेल आणि आपल्या जिभेकडे आपण दुर्लक्ष करू शकू. कळतं पण वळत नाही ही बहुतांश लोकांची, मी असं म्हणेन की, मानसिकता असते. पहिली गोष्ट अशी असते की आपल्याला व्यायाम करायचा आहे, वजन कमी करायचं आहे, किंवा आपल्याला, मी असं म्हणेन की, मला निरोगी व्हायचं आहे, मला हेल्दी राहायचं आहे. ओके, हे सगळं करायचं असेल तर आपल्या सगळ्या जीवनशैलीत काही बदल घडवून आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे बदलांना विरोध करणारंच माणसाचं मन असतं. कुठलाही बदल तो नाकारणं ह्याच्याकडे एक पहिल्यांदा प्रवृत्ती असते. कारण आपण ज्या परिस्थितीत असतो ती परिस्थिती आपल्याला सुरक्षित वाटते. मग काहीतरी बदलायचं आहे, मग आपल्याला कधी कधी त्या बदलांमध्ये कधी अपयशाची भीती असते. म्हणजे मी व्यायाम चालू करेन पण मला तो टिकवताच नाही आला तर, मी वजन कमी करेन पण मला ते खाण्यापिण्याची पथ्यच पाळता नाही आली तर, असं करून काय होतं, अपयशाची भीती हा सुद्धा ह्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि त्यामुळे बदलांना विरोध हाच पहिला प्रश्न ह्याच्यामध्ये असतो, की तो बदलांचा विरोध आपल्याला मोडून काढणं हे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मला निरोगी राहायचं असेल, वजन कमी करायचं असेल, तर माझा व्यायाम, माझी निरोगी जीवनशैली, माझा आहार या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये सातत्य राखणं हा याच्यामधला महत्त्वाचा भाग आहे. आणि सातत्य राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, त्याच्यासाठी काही काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. ताणतणाव आणि मानसिक आरोग्य बिघडल्याचा परिणाम देखील आपल्या वजनावर होत असतो. मन हा शरीराचाच भाग असल्यामुळं मनाच्या विकारांचा परिणाम हा शरीरावर होतो. अन्न ग्रहण करणं आणि मनोविकार यांचा खूप जवळचा संबंध आहे. एक तर अत्यंत प्रसिद्ध अशी दोन विकार आहेत, ते म्हणजे ॲनोरेक्सिया आणि बुलिमिया. काही लोकांना ते आलटून पालटून होत असतात. बुलिमिया म्हणजे आपली गरज नसताना सतत खात राहणं, आणि ते खाणंसुद्धा ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त चरबी असेल, ज्याच्यामध्ये जास्त कार्बोहायड्रेट असेल, जे अतिशय गोड आणि क्रिस्पी पदार्थ असतील, असे आपण सतत खात राहतो. म्हणजे बुलिमिया झालेली माणसं सतत खातच असतात, मध्ये मध्ये इतर काहीतरी कृती करत असतात, नाईट स्नॅकिंग करतात, म्हणजे रात्री उठून खात असतात, त्यामुळे त्यांचं वजन वाढतं आणि त्यांचं जीवन हे फक्त खाण्याभोवती फिरत असतं. हा एक मनोविकार आहे. आणि दुसरा त्याच्या विरुद्ध असतो, त्याला आपण ॲनोरेक्सिया नर्वोझा म्हणतो. म्हणजे आपला अन्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका नकारात्मक झालेला असतो की कोणतीही गोष्ट, कोणत्याही अन्नाचा कण हा आपल्याला किती कॅलरीज देतो आहे, यांनी आपली चरबी तर वाढणार नाही ना, यांनी मी लठ्ठ तर होणार नाही ना, असं सतत विचार करत राहायचं. आणि अंगावरची असलेली चरबी किंवा अंगात असलेले सगळे अन्नपदार्थांचे घटक कसे घटवता येतील याच्याकरता सातत्याने
व्यायाम करत राहणं, म्हणजे टेनिस खेळल्यानंतर पोहायचं, पोहायच्यानंतर जॉगिंग करायचं आणि घरी येऊन काहीच खायचं नाही. खूपदा अशा माणसांना चक्कर येते आणि नंतर त्याच्यामधनं इतर अनेक एंडोक्राइनल डिसऑर्डर्स निर्माण होत असतात. त्यांची स्त्रिया असतील तर त्यांची मासिक पाळी थांबते, शारीरिक वेदना त्यांना जास्त व्हायला लागतात, तुमची हाडं ठिसूळ होतात आणि तुमचं लक्ष लागत नाही, तुमची मानसिक प्रगती, बौद्धिक प्रगतीसुद्धा थांबत असते. म्हणजे एनोरेक्सिया नर्वोझा आणि ब्युलिमिया या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मानसिक ताण आणि खाणं याचा पण जवळचा संबंध आहे. आपल्या लक्षात आलेलं असेल की जेव्हा आपल्याला मानसिक तणाव असतो तेव्हा आपण एखादा क्रिस्पी पदार्थ पटकन खातो, जो चुरचुरीत असतो, चमचमीत असतो, आणि तो आपण एकदा खायला लागल्यानंतर आपल्याला थांबता येत नाही, कारण आपल्या जिभेवरती तो चुरचुरीतपणा अगदी थोडा काळ टिकत असतो. अगदी साधं उदाहरण जरी आपण घेतलं की आपल्यासमोर वेफर्स ठेवलेले असले तरी आपण पहिला वेफर खातो तेव्हा आपल्याला त्या वेफरमधला जो क्रिस्पीनेस असतो, चुरचुरीतपणा असतो, तो आपल्याला आवडतो. आणि नंतर जे आपण वेफर्स खात राहतो ते केवळ त्या चुरचुरीतपणाचा वारंवार अनुभव यावा म्हणून आपण करत असतो. आणि मित्रांनो, चुरचुरीतपणा आपल्या जिभेवरती किती काळ टिकतो? फक्त 4 सेकंद. कारण वेफर तोंडात घेतल्यानंतर चुरचुरीतपणा 4 सेकंद आणि नंतर त्याचा गोळा होतो आणि तो आपल्याला गळावा लागतो. याची आपल्याला इतकी चटक लागते की पुन्हा ते 4 सेकंदाचा आपल्याला चुरचुरीतपणा आपल्या जिभेवरती असावा असं वाटत राहतो. त्यामुळे आपण खाणं थांबवत नाही याचं कारण आपण ग्रीडी होतो. आपण त्या पदार्थाला त्याची इतकी चटक लागते की आपल्याला थांबवता येत नाही. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तणावयुक्त असताना आपल्याला असे चुरचुरीत पदार्थ जास्त हवे असतात. त्यामुळे मानसिक तणावामुळे लोकांचं वजन वाढतं ते अशा प्रकारे वाढत असतं आणि ते सुद्धा चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे. तुमचं वजन, तुमचं खाणं आणि तुमची झोप याबाबत तुम्ही काय विचार करता? वजन कमी करण्याच्या प्रयत्नात नेमक्या काय अडचणी येतात असं तुम्हाला वाटतं? वजन कमी करण्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी मानसशास्त्रामध्ये अनेक उपाय आहेत. काय आहेत ते उपाय पाहूया एका ब्रेक नंतर. पुन्हा स्वागत गोष्ट मनाची या खास कार्यक्रमात. लठ्ठपणा कमी करून शारीरिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी मानसशास्त्रामध्ये अनेक उपाय आहेत. मानसशास्त्र आपल्या विचारांमध्ये बदल घडवतं आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. पण विचारात बदल घडतात म्हणजे नेमकं काय होतं? कोणत्याही गोष्टीचं सातत्य टिकवायचं असेल किंवा ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे माहिती असतं, पण ते करायला मी म्हणलं तसं की बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये आपण 3 गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतो. विचार, भावना आणि वर्तन. वर्तनाच्या पातळीवर काय करायचं हे बरेच जण सांगू शकतील की अशा पद्धतीने व्यायाम करायचा, अशा पद्धतीने आहार हे करायचा, आहारामध्ये अशा पद्धतीने सुधारणा करायच्या किंवा अशा पद्धतीने झोप आपली सुधारायची. अशा वर्तनाच्या पातळीवर अनेक व्यक्तींना अनेक प्रकारची माहिती असते. पण ह्याच्या बरोबरीने आपण विचार आणि भावनांचाही ह्याच्यामध्ये सहभाग जर केला किंवा त्याचाही जास्तीत जास्त जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की हा सगळा जो प्रवास आहे हा जास्तीत जास्त सोपा होऊ शकेल. म्हणजे असं, विचारांच्या पातळीवर मी माझ्या निरोगी राहण्याची जबाबदारी मी स्वतः किती घेते आहे. अन्नाकडे बघत असताना आपण हे अन्न मला ऊर्जा देणारं आहे, त्यातनं मला ती ऊर्जा वापरायची आहे आणि जितकी ऊर्जा वापरणार आहे तितकंच मला अन्न ग्रहण करायचं आहे, हा विचार आपल्या मनामध्ये ठाम असणं खूप गरजेचं असतं. हा वैचारिक बदल आपल्याला रुग्णामध्ये घडवून आणावा लागतो. दुसरा महत्त्वाचा बदल असतो तो असा की स्वतःच्या शरीराबद्दल झालेली कमालीची नकारात्मक जी भावना असते त्यामुळे जे आलेलं उदासीनता असते ती आपल्याला उदासीनता घालवल्याशिवाय आपण आपल्या शरीरावर आपण आपलं वजन कमी करू शकत नाही. लठ्ठपणा आणि आपले विचार यांचा परस्पर संबंध आता आपण समजावून घेऊया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यासाठी जाऊया डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णीकडे. माणसाचं मन हे आपल्या शारीरिक आरोग्यामध्ये दुहेरी भूमिका बजावत असतं. एक म्हणजे आपलं भावनिक आरोग्य आपल्या शारीरिक आरोग्यावरती थेट प्रतिबिंबित होतं. पाहूया कसं ते. जेव्हा आपलं भावनिक आरोग्य बिघडलेलं असतं, आपण ताणतणाव किंवा नैराश्य, अँग्झायटी अशा प्रकारच्या मानसिक आजारांमधून जात असतो, तणावांमधून जात असतो,
तेव्हा आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारची संप्रेरक पाजरत असतात, त्याला स्ट्रेस हॉर्मोन्स असं म्हणतात. हे स्ट्रेस हॉर्मोन्स इमोशनल ईटिंगसाठी कारणीभूत ठरतात. म्हणजे माणूस गरज नसताना सुद्धा फक्त मानसिक अनारोग्यामुळे खूप जास्त खायला लागतो. याच्यामुळे लठ्ठपणा अजून वाढीस लागतो आणि लठ्ठपणा वाढल्यामुळे माणसाची स्वतःच्या मनात असलेली स्वप्रतिमा अजून नकारात्मक होते. जेव्हा ती नकारात्मक होते तेव्हा ताण आणि नैराश्य हे पण अजून वाढीला लागतात. हे चक्र असंच चालू राहिलं तर लठ्ठपणा अजून वाढत जातो आणि मानसिक आरोग्यसुद्धा बिघडत जातं. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं अंतर्मन आणि त्यामध्ये असणारे समज. आपल्या अंतर्मनामध्ये जर नकारात्मक समज असतील तर ते आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात. जसं की आपल्या अंतर्मनामध्ये जर असा समज असेल की माझा लठ्ठपणा अनुवंशिकतेमुळे कमी होऊच शकत नाही किंवा अतिशय अवघड आहे मला वजन कमी करणं, त्यावेळी आपले विचार आणि कृती हे अगदी त्याचप्रमाणे होतात. आपण जे 100% प्रयत्न करू शकलो असतो ते आपल्याकडून केले जात नाहीत आणि परिणामी आपल्याला रिझल्ट्स किंवा परिणामही तसेच मिळतात. लठ्ठपणा कमी होत नाही, वजन कमी करणं अवघड होऊन बसतं आणि त्यामुळे परत जो आपला आधीचा समज होता की अनुवंशिकतेमुळे माझं वजन जास्त आहे आणि ते कमी होणं खूप अवघड आहे, हा दृढ बनतो. हे चक्र जर आपण सकारात्मक करू शकलो तर आपलं आनंदी मन, निरोगी मन आपल्या निरोगी आहाराला आणि निरोगी जीवनशैलीला जन्म देऊ शकतं आणि योग्य वेळी मानसोपचार तज्ज्ञांचे किंवा समुपदेशकांचे आपण जर मार्गदर्शन घेतले तर आपले शरीर आपल्याला सुदृढ ठेवणं एकदम सोपं जाऊ शकतं. व्यायामाकडं आणि स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल केल्यामुळं शारीरिक आरोग्यात सुधारणा झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. तर एक 27-28 वर्षांची मुलगी होती आणि वजन वाढलेलं होतं. तिला काही गायनॅक रिलेटेड पण काही समस्या होत्या आणि लग्न करायचं होतं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिच्या वजनामुळे एक सातत्याने नकाराला ती सामोरं जात होती आणि त्याचा परिणाम तिच्या सगळ्या मानसिकतेवर खूप होत होता. हा सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर पुन्हा एकदा निरोगी जीवनशैली आत्मसात करणं. वजन कमी केलं तर तिच्या गायनॅक प्रॉब्लेमला पण त्याचा उपयोग होणार होता. सो ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा तिने करायला सुरुवात केली की तिने अतिशय आत्मविश्वासाने किंवा अतिशय निर्धाराने तिने असं ठरवलं की मला जर पुढे जाऊन चांगलं आयुष्य हवं असेल तर मी आत्ता ह्या गोष्टीवर काम करायला पाहिजे. मला लग्न करायचं आहे, मला सेटल व्हायचं आहे, मला एक चांगलं आयुष्य जगायचं आहे. ही जेव्हा मानसिकता ती निर्माण की तिने एक आपल्या भविष्याचा विचार केला आणि मला जर ते हवं असेल तर आत्ता मला स्वतःमध्ये काही बदल हे नक्कीच घडवून आणायला पाहिजेत. आणि असं करून तिने एक 6 महिने सातत्याने आहार पाळणं, स्वतःचं वजन कमी करणं आणि आपोआपच ह्या सगळ्याचा व्यायाम करणं, ह्या आपोआपच ह्या सगळ्याचा परिणाम वजन तर नक्कीच कमी झालं पण तिचा गायनॅक प्रॉब्लेमला सुद्धा त्याचा खूप उपयोग झाला. आणि मुख्यतः ह्या सगळ्या ह्याच्यामधनं तिचा आत्मविश्वास वाढला. तर आरोग्यपूर्ण आणि सुदृढ शरीर ही आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली असते आणि ही गुरुकिल्ली आपल्याच विचारांमध्ये दडलेली असते. चला तर मग ही किल्ली शोधूया आणि आरोग्याचा दरवाजा उघडूया. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.